आज आपण पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे घटक पाहणार आहोत. प्रयोगासाठी लागणारे साहित्य लास, मीठ, वाळू, धुण्याचा सोडा, भुसा व हळद. आता आपण ए बी सी डी ई असे 5 ग्लास घेऊन त्यात अर्ध्यापर्यंत पाणी भरले. आता आपण या ग्लासमध्ये पदार्थ टाकूयात. आता आपण ग्लास एमध्ये हळद टाकूयात. आणि ढवळूया. आणि मिश्रणाचे निरीक्षण करूयात. आता आपण ग्लास बी मध्ये मीठ टाकूयात. आणि मिश्रण ढवळूयात. आता आपण ग्लास सी मध्ये वाळू टाकूयात. आणि मिश्रण ढवळूयात. आता आपण ग्लास डी मध्ये धुण्याचा सोडा टाकूयात. आणि मिश्रण ढवळूयात. आता आपण ग्लास ई मध्ये लाकडाचा भुसा टाकूयात. आणि मिश्रण ढवळूयात. आता आपण ग्लास ए बी सी डी ई या ग्लासांचे निरीक्षण करूयात. ग्लास ए मधील हळद, सी मधील वाळू आणि ई मधील लाकडाचा भुसा या पदार्थांचे निरीक्षण केल्यास असे दिसून आले की हे पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत. ग्लास बी मधील मीठ व ग्लास डी मधील धुण्याचा सोडा या पदार्थांचे निरीक्षण केल्यास हे पदार्थ पाण्यात विरघळतात हे दिसून आले. या प्रयोगातून आपल्याला असे दिसून आले की काही पदार्थ पाण्यात विरघळतात व काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत.